रायगड इथल्या इरसालवाडीतून जी काही लोक आता बचावलेली आहेत खाली आलेली आहेत ती लोक ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत ताई मला सांगा तुम्ही आता नुकतेच खाली आलेला आहात काय झालं होतं म्हणजे 10:30 एकदम भूई धरणारली आणि गावात सगळं चेपत आलं आणि आम्ही लोक सगळी पळालो आमची घरातली होती माणसं त्या आम्हाला उठवली तसं आम्ही जीव जीवून पळालो आमची शेती आहे ना तिकडे आम्ही गेलो का तर इकडे येणार नाही म्हणून आम्ही इकडे वाचून तर आम्ही तिकडून आता तिकडनं आम्हाला शेटलो का इकडे घेऊन आले का चला तिकडे म्हणून तुम्ही आमच्या पाण्यामध्येच होतो आम्ही काय झालं आवाज झाला काय झालं एकदम आवाज आला एकदम जोरात आवाज आला गाव म्हणजे नुकू पण राहिला नाही तर आम्ही पळालो बर क्या आपी राहिलो तर आपी पण होऊन तशीच मग आम्ही जीव घेऊन आम्ही बाजूला ग्लुकोज मुळे मी भयंकर त्रस्त होतो जिना चढायचा आम्ही करत नव्हतो अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे उत्साह वाढलाय आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस पळालो रात्रभर तुम्ही तिथे बाजूला बसून होता बसून होतो आम्ही पाण्यामध्ये रात्रभर आम्ही बोलत होतो कसं सकाळी होऊन दे नंतर आम्ही गावात वाडीत जाऊ बघायला काय झालंय काय नाही आलो तर गावात काहीच नाही राहिला आता काय दिसत होतो तुम्ही आता सकाळी बाहेर येत होता तेव्हा काय दिसत होतं काहीच नाही काहीच नाही राहिला नुसती मातीचे मातीच झाले घर नाही राहिली काय नाही राहिला काहीच नाही राहिला नुसता डोंगर कसला नुसती मातीच ते मातीच झाले काय नाही राहिला आता तुमच्या घरातलं कोणी आहे का तिथे आमच्या घरातले माझी मुलं शाळेत आहे मोठा धीर सगळा त्यांचा कुटुंबच पुरा चपला बारके धीराचा एक मुलगा राहिला सगळा गावच गेला मी सांगायला काहीच राहिला नाही पूर्ण गावच गेलाय कोण निघली त्या पळाले जीव येऊन कोण माझा जीव असेल तर असे लोक सगळे पळाले राहिले नाही आता काम चालू आहे का तिकडे बाहेर काढायचं आहेत लोक खूप लोक गेला तिकडे नक्कीच तिथली परिस्थिती जी आहे ती या महिला सांगतात आहे अगदी दुर्दैवी अशी घटना आहे आणि या सगळ्या घटनेमधून जे बचावलेली लोक आहेत ते आता बाहेर येतात आहे आणि या सगळ्या दुर्दैवी घटनेची माहिती देतात आहे बचाव कार्य सुरू आहे अद्यापही लोक अडकलेली आहेत मात्र पाऊस आहे दुर्गम भाग या सगळ्यामुळे त्या बचाव कार्यात देखील अडथळे येतात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडचा देवेंद्र कुलटकर जी मीडिया रायगड आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास